नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण चमचमीत असे मिरचीचे लोणचे पाहणार आहे. दरवर्षी घरामध्ये आपण आंब्याचे लोणचे बनवतो, परंतु आंब्याचं लोणचं बनवल्यानंतर आंब्याचे जे लोणचे आहे ते आपण खाऊन घेतो आणि आंब्याच्या लोणच्याचा उरलेला जो खार आहे तो खार असाच राहतो. तो खार आज आपण फेकून न देता त्यापासून मिरचीचे लोणचं बनवणार आहे, कारण या लोणच्यामध्ये आपण भरपूर साहित्य वापरलेले असते. आपण लोणच्याचा मसाला घरीच बनवलेला होता, त्यामुळे भरपूर महागडे सामान आपण यामध्ये वापरलेले होते आणि एवढे महागडे सामान एवढे स्वादिष्ट घरगुती लोणच्याचा खार फेकून देणे योग्य वाटत नाही. म्हणून आपण येथे कवळ्या थोड्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहे. ह्या मिरच्या मी येथे तिखट घेतलेल्या आहे. हव्या तर तुम्ही येथे थोड्या कमी तिखट म्हणजेच पोपटी कलरच्या जाडसर मिरच्या घेऊ शकता. मिरचीला मध्ये कट करून घ्यायचे आहे किंवा दोन पार्टमध्ये तुम्ही अशी मिरची कट करून घेतली तरी चालेल, किंवा अर्धले भाग तुमच्या आवडीनुसार मिरची तुम्ही येथे कट करून घ्यायची आहे. तव्यावरती थोडेसे तेल टाकून घेतलेले आहे, त्यामध्ये आपला गावाकडचा गावरान लसूण टाकून घेतलेला आहे आणि ही मिरची आपल्याला 1-2 मिनिट यामध्ये तव्यावरती फ्राय करून घ्यायची आहे. त्यावरती 2 मिनिट झाकण ठेवून घ्यायचे आहे. 2 मिनिटानंतर पुन्हा झाकण काढायचे. मिरची बऱ्यापैकी वाफळलेली असते. आपण येथे मीठ वापरलेले नाही, कारण आपण लोणच्याच्या खाराची मिरची बनवतो आहे, त्यामध्ये भरपूर मीठ असते, त्यामुळे आपण लोणचे वापरलेले नाही. आता हे पहा, या पद्धतीने इथे मस्त अशी मिरची आपली वाफळलेली आहे. आता ही मिरची थोडीशी थंड झाली की जो खाराची जी बरणी आहे त्या बरणीमध्येच आपल्याला ही मिरची टाकून घ्यायची आहे. लोणच्यासाठी शक्यतो भांडी जी आहेत ती काचेची किंवा चिनी मातीचीच वापरायची आहे. आता हे सर्व लोणचं आपल्याला ह्या मिरचीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. ही मिरची लगेच खाऊ तुम्ही शकता, कारण आपण ती थोडी फ्राय करून घेतलेली आहे, त्यामुळे आत्ता लगेच रेडी झालेली आहे. जेवणाची चव वाढवणारी ही मिरची चवीला फार छान लागते आणि हा खार मसाल्याचाही वापर येथे होतो, त्यामुळे हा खारा मसाला तुम्ही फेकून देऊ नका. अशी मिरची नक्की ट्राय करून पहा. धन्यवाद.